दिंडी, समतेची, सद्भावाची आणि माणसाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी होणारी दिंडी। जय जय राम कृष्ण हरी। परमेश्वराच्या ओढीनं भाविक दिंडी घेऊन परमेश्वराच्या भेटीला जाताना आपण नेहमीच बघतो, नागपूर जिल्ह्यात एका अनोख्या दिंडीनं सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं, कारण ही दिंडी होती वृक्ष लागवडीची। महाराष्ट्रात निरंतर घटत चाललेल्या वृक्षांच्या संख्येला वाढवून हा महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी पुढे सरसावले महाराष्ट्राचे वित्त नियोजन आणि वनमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या या वृक्ष लागवड मोहिमेत खांद्याला खांदा लावत सहभागी होत आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रातील जनसामान्य। वृक्ष लागवडीचं आवाहन आपल्या क्षेत्रातील प्रत्येकाला करण्यासाठी विविध उपक्रमांची जोडही या वृक्ष दिंडीत देण्यात आली। मग कधी पथनाट्यातून तर कधी प्रत्यक्ष वृक्ष लागवडीतून, उद्देश मात्र एकच, महाराष्ट्र पुन्हा हिरवागार करायचा। निसर्गाच्या सजीव जीवसृष्टीचं महत्व समजावून सांगताना झाडांचं जगणं हे माणसाच्या जगण्यासाठी किती आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठी या वृक्षदिंडीत जागोजागी वॉर्ड सभा आणि ग्रामसभांमधून जनसामान्यांना या वृक्ष लागवडीच्या महायज्ञात वृक्ष लागवडीचं दान देण्याचं आवाहन करण्यात आलं। पर्यावरण बिघडत आहे आणि असं पर्यावरण बिघडत असताना मला आपल्याला आग्रहाची विनंती केली आहे की दुसरा कोणी झाड लावेल, दुसरा कोणी पर्यावरणाचं संवर्धन करेल, दुसरा कोणी प्रदूषणाचा सामना करेल या भावनेत राहू नका। सूरज ना बन पाए तो दीपक बनके जगता चल। जगात काय होत आहे मला माहीत नाही, पण माझ्या शेतीमध्ये मी 10 वृक्ष लावेल, मी माझ्या घराच्या समोर अंगण आहे तिथं वृक्ष लावेल, मी गावामध्ये ओपन स्पेस आहे तिथं वृक्ष लावेल। आपल्याला नवीन नवीन पद्धतीचा अवलंब करायचा आहे आणि मला विश्वास आहे या वृक्षदिंडीच्या माध्यमातून आपण सर्वजण वृक्ष म्हणजे फक्त पर्यावरणाचं रक्षण नव्हे, वृक्ष हे ईश्वरीय कार्य आहे। या संतांचा विचार घेऊन हे ईश्वरीय कार्य म्हणजे 33 कोटी देवाला नमन करायचं असेल तर 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये सामील व्हा, वृक्ष गावा आणि या ईश्वरीय कार्यामध्ये सहभागी व्हा, ही विनंती मी या राज्याचा वनमंत्री करतो, वनमंत्री म्हणून करतो। महाराष्ट्रात वृक्ष नंदनवन फुलवण्यासाठी महाराष्ट्रात होणाऱ्या अनेक प्रयत्नांमध्ये या वृक्ष दिंडीचं मोलाचं स्थान आहे। जगण्यासाठी प्राणवायू देणाऱ्या वृक्षांना लावून हिरवळीची ही दिंडी, जय जय राम कृष्ण हरी, वृक्षारोपणाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यात खरं यश आहे। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी।